नमस्कार दादा, आता चतुर बरोबर ताज पाला त्या बैलाचा आणि तुमचा खरा परिचय आम्हाला सांगा. नक्की बैल कुठला कसा काय? बैल हा पुणे जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे सभापती बाबूराव पोवाईकर आणि सचिन भैया जाधव. हीच गाडी आम तुमची चार सलग दोन चार मैदानात पळते. आता या ताजचा नक्की इतिहास कसा काय होता, म्हणजे सुरुवात कुठून झाली ताजची? ताजची ऍक्च्युली सुरुवात अशी आली की जालन्यामध्ये आम्ही शर्यत बघायला गेलो. म्हणजे खरेदी जालन्यावरून झाली. त्यावेळेस कशात पळला होता बैलात घोड्यात? म्हणजे सेकंदाला. आणि आता तुम्ही वडगावचे म्हणताय, तर त्या भागात पण तुमचा मावळ मुलशी भाग म्हणजे सेकंदाचा भाग, याची सुरुवात सेकंदातून झाली की बिंदू? सेकंदामध्ये किवळ्याला घाट वाटला. तीन मेगा फायनल पहिल्यांदा मावळमध्ये, पहिल्यांदा तीन सेमीच पहिला पहिला दुसरा राऊंड तीन हे झाले. पहिला राऊंड सेमी आणि मेगा फायनल तीन याला एक नंबर आहे. म्हणजे त्या किवले घाटामध्ये एक नंबर. आणि आता समजा सेकंदाला कसं असतंय, मावळ मुळशी मध्ये बरीचशी बक्षीस असतात, टू व्हीलर वगैरे, त्याच्यामध्ये काय आहे त्याचं बक्षीस जशी बघायला गेलं? बैल आपण निळामाला घेतला तेवढं सगळे संपत आले होते, मोजकेच घाट राहिले होते किवळ्याचा. त्याच्यानंतर दोन एक कारले आणि मळवली घाटामध्ये एक नंबर केला पण तिथे टू व्हीलर वगैरे बक्षीस, पण इतर बक्षीस होती. आणि आता सेकंदानंतर या मैदानाला काढायचा उद्देश काय होता तुमचा? आम्हाला असं वाटलं होतं की आपलं बैल चारी बाजू बरोबर म्हणजे म्हणजे तुमच्या जरी पार्श्वभूमी ही सेकंदा शर्यतीची असली तरी पण तुमची इच्छा होती की एक तरी बैल आपला सर्व क्षेत्रात पळावा. आणि त्याच्यामुळे आता बिनजोडला वगैरे बैल पळवला. म्हणजे जरी सेकंदाचा बैल असला तरी बिनजोडलाही पळाला आणि इकडेही बैल चांगल्या. आता सरासरी सांगायला गेलं तर दादा, तिकडचं अंतर आणि इकडचं अंतर किती अंतर आहे तरी? म्हणजे आता 250 किलोमीटरचा प्रवास बैलाने केलाय. डायरेक्ट मैदानाला आलाय की वस्ती झाली बैल? म्हणजे 250 किलोमीटरचा प्रवास उभं राहून टेम्पो मध्ये करून आज बैलघाटाला गट पास केला. म्हणजे दोन दिवसावर बैल पळालाय तरी पण गटाला राहिलाय. आणि ह्याच्या आधी बैल इकडे येऊन काय फायनल वगैरे कोणती केली? फायनल आम्ही मार खाल्लेला आहे. बरोबर बरोबर. सेकंदाचा विषय असल्यामुळे हा लगेच एवढा वेळ लागतो. आल्यानंतर तुम्हाला कसा काय प्रतिसाद होता इकडचा? इकडे आल्यानंतर सचिन भैया जाधव यांची यांच्या सानिध्यामध्ये आमचं पूर्ण चाललं की आपलं इकडचं नियोजन करतात. बरोबर. पहिल्यापासून संबंध झाला. पहिल्यापासून आम्ही गाडी इकडे येते आणि हीच गाडी पळते. आता इकडे आल्यानंतर तुम्हाला मैदानाचा कसा काय अनुभव आला? ही मैदाने कशी होतात कसं काय? इकडे आल्यानंतर आम्हाला कळलं की हा झेंडाचा पट्टा आता आपल्या सेकंदाचा आणि ह्या म्हणजे गट सेमीचा प्रकार याच्यामध्ये कसा काय फरक जाणवतो तुम्हाला बैलावाल पळवण्यात? सेकंदाला दुखणी झाली का सुट्टी करून द्यायला लागते. हा आणि हा त्यावेळेस बैल सुट्टीला कसा काय त्रास करतो? कांडा व्यवस्थित शांत उभा राहतो. आवाज बैल आत्महत्या सर म्हणलं तर आत्मच चालणार, बाहेर म्हणलं बाहेर. त्याच्यामुळे तुम्हाला इतका त्रास इकडे झाला नाही? आतापर्यंत त्रास झालेला नाही, फक्त झेंडा पंचचा आहे फक्त. आता आम्हाला अजून तेवढं लक्ष देत नाही. बरोबर. आता दादा, तुमचं तिकडचं मैदान आणि इकडचं मैदान, तिकडे कोण सेकंदाला कोणत्या कोणत्या बैलात वाला? तिकडे आता आम्ही गेल्यानंतर दोनच बैल सध्या फक्त आम्ही हे केले. एक चिखलसाचा बैल होता, दुसरा इकडचा ह्याच्यामधला आठवड्यामधला होता लढे. आता हा सेकंदाला पळतो पण ते घोडी चार बैलांच्यात पण पळतो का? चार बैलात पण पळाला. तिकडे पण बरीचशी तसे चकडीचा नाद हा नंतर आहे. आता कसं आहे विषय दादा, याची खरेदी काय म्हणजे किती राहिली तिथे त्यावेळेस? लहान होता कसं काय? आणि तुम्ही शंकरपाडातून घेतला, त्यावेळेस शंकरपाड म्हणजे चकडीचा प्रकार,
आणि तुम्हाला गॅप पलवायचा होता चार गाड्यांमध्ये, तरी पण कसं काय खरेदी झाली तुमची काय बघून घ्या. 14-15 वर्ष पूर्वी आम्ही चकडी क्षेत्रात तिथनं कोणतं बैल आपल्याला चालतो बरोबर, कोणतं बैल आणायचा आमचे. आता तुमची पारख होती नक्की काय म्हणजे बघितलं होतं. आता तिकडे सेकंदाला बैल पळतो शंकर पाटात, पण त्याला पळवायचा होता म्हणजे बिगर ड्रायव्हर न कासरा फक्त बैल झुपायचा आणि सोडायचा. त्या वेळेस तुम्ही कसं काय नियोजन केलं की या बैलाकडे काय बघितलं की हापळलं स्पीड जास्त होती. हा पहिल्याच सुट्टी बस अंगाला हात लावून घेतला होता सुट्टीला. हा शेपला चावा घ्यायचा नाही, हाप मारून देत नव्हता, टोचायचं नाही काही. आणि खालून ची गती होती ना तिथं तो टॉपचा होता एक नंबर. तिथं तर गाठ्या काय झाली त्यांच्या 150-200 एक नंबर करायचा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की म्हणजे आम्ही बोललो की हाप लेटच चालणार आमच्या बाहेर म्हणतात हल्ला पळाला. चार बायला तर नात आता निघाले 15-20 वर्ष चार बायचं नात होत आहे. चार बायचं नात करतोय आपण तिथूनच बैल आणतोय. आता आपण याचं काय करू चकडीला पळून नात करून बघू आणि त्या चकडीच्या नादाला तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या तिथं तर आम्ही पळवलं गेलं बरोबर, तिथं त्यांनी आमच्या अपेक्षा त्याच्यात डबल पळाला पळाला. आणि मग त्यानंतर तुमच्या डोक्यात आलं की आता गट सेमी पण बघू. एक सेकंड गाडी असावा म्हणजे नवीन असला तरी पण म्हणजे तुम्हाला एक मैत्री म्हणून तुम्हाला टेन्शन राहिलं नाही. जायचं नाही आणि घ्यायचं बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला काही गाडी वेगळी पाहिजे गरज बरोबर. आता तिकडे सेकंदला असा काही प्रकार नाही ना आपल्या इकडे. ठीक आहे दादा, चांगलं वाटलं म्हणलं की ना होते दोघांचं होणार बरोबर. त्या हिशोबाने आम्ही जुळून घेतलं. आतापर्यंत असं काय झालेलं नाही. पास करतो दोन टांगीनी गाडी होती, दोन अडीच तीन सेमीला गडबड होते. सेमीला गडबड होती की आमच्या हाताने बैलांची चूक नाही. पण एक बैलांकडून अपेक्षा आहे की एक मैदान मार्क आला तर पुढच्या मैदानात ते अपेक्षेने आमचा बैल कमी आलाय किंवा तो बैल कमी झालाय आणि आमचा असं कमी जास्त याचा काय आजपर्यंत आमचा विषय झाला. त्याच्यामुळेच तुमचा पायरा अजूनपर्यंत टिकून राहिलाय. दादा ठीक आहे बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं बैल आसपासच्या उद्या पाळणार बरोबर. मैत्री काय आमचे बरोबर. ठीक आहे दादा, याच्या वाटचालीसाठी तुम्हाला ताजला आणि चतुर्ला दोघांनाही अशा शुभेच्छा. आम्हाला नक्कीच सर्व मैदानात गाडी बुलायला दिसावी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.